नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत इंडियन चित्ता ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजे मार आणि पिंक हेडेड डक हे तीन तुमच्या समोर आहेत तीन स्पेशीज न्यूज या न्यूजमध्ये होत्या लास्ट इयर सप्टेंबरमध्ये यू एन सी सी डीचं जे काही कॉप फोर्टीन झालं होतं आणि तिच्यामध्ये या तीनबद्दल चर्चा होती तत्पूर्वी सर्वात महत्त्वाचा संदेश सर्वांसाठी कोविड नाईन्टीनला आपल्याला हरवायचं आणि त्याच्याकरता इट इज प्रॅक्टिकली दिस इजी टू स्टॉप द व्हायरस फ्रॉम स्प्रेडिंग सर्वांनी सोशल डिस्टन्स मेंटेन करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे याच्यावर तुम्हाला या लेक्चरची पी डी एफ मिळून जाईल डॉक्टर सुशील स्पॉटलाईट तर तिथून तुम्ही ही पी डी एफ घेऊ शकता आता जवळपास एक तीन ते चार स्पेसिस सच्यास इंडियन चिता पिंक हेटेड डक ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच आपलं माग हे डझर्टिफिकेशनमुळे एक्स्टिंट झाले भारतामधून असा एक महत्त्वाचा रिपोर्ट यांनी दिला फोर्टीन्थ मिनिथ मिटिंग होती चौदावी मिटिंग होती कॉन्फरन्स ऑफ पार्टीज युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅक्ट डझर्टिफिकेशन तर युनायटेड नेशनची ही संस्था आहे महत्त्वाची की जी जे काही वाळवंटीकरण होतं आहे ते थांबवण्यासाठी काम करत असते यू एन सी सी डी याच्याबद्दल पण आपण जाणून घेऊ त्याच्या तत्पूर्वी या तीन ज्या महत्त्वाच्या स्पेसिस चर्चेमध्ये होत्या त्याबद्दल आपल्याला माहीत पाहिजे वाळवंटीकरण तुमच्यासमोर आहे अशा पद्धतीने वाळवंटीकरण होतं आणि हे म्हणजे काय की भूप्रदेश ओसाड होण्याची प्रक्रिया एखाद्या भूभागाचं वाळवंट करण्याची प्रक्रिया वाळवंटीकरण असते या वाळवंटीकरणामुळे पण एक गोष्ट चर्चेत आली होती ती म्हणजे काय तर एनवायरमेंट रिफ्युजी नावाची कन्सेप्ट होती की पर्यावरणामुळे ज्या लोकांना एखादा प्रदेश सोडून जावा लागतो त्याला एनवायरमेंट रिफ्युजी म्हटलं होतं ही प्रॉपर इमेज बघा हो पिंक हेडेड डग त्याच्यानंतर ढोक तुमच्यासमोर आहे आणि त्याच्यानंतर इंडियन चिता हा ना इंडियनची त्याचं एन सी आर टीमध्ये हे पण आहे त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे हे डोळ्यांपासून चेहऱ्यापर्यंत असं अश्रू आल्यासारखी ही काळी लाईन वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तर सगळ्यात पहिले आपण माळढोकबद्दल जाणून घेऊन घ्या ग्रेट इंडियन बस्टर्ड क्रिटिकली इनडेंजर आहे आय यू सी एननुसार तर हे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यानंतर हेवीएस्ट फ्लाईंग बर्ड आहे हे एक लक्षात घ्या हेव्हिएस्ट फ्लाइंग बर्ड आहे त्याच्यानंतर आता बग ज्या हॅबिटंटमध्ये असतात त्या हॅबिटंमध्ये सुद्धा हा आपल्याला बाळडोक सापडतो आता सेमी ॲरिड ॲरिड एरिया ग्रासलँड ज्या असतात किंवा जिथं खूप शॉर्ट श्रब्स असतात तुम्ही या फोटोमध्ये पण बघू शकता हा ना सेमी ॲरिड ॲरिड एरिया आणि खूप शॉर्ट स्क्रब्स आहे इथं गवत छोटंसं तिच्यामध्ये हे दिसतं आहे तुम्हाला बुशेस है ना तर अशा ठिकाणी हे राहतात इट अवॉइड्स इरिगेटेड एरिया जिथं पाणी असेल त्या एरियाला हे अवॉइड करतात राहण्यासाठी त्याच्यानंतर भारतामध्ये आणि पाकिस्तानच्या काही रिजन्समध्ये हे सापडतं माळढोक आता भारताच्या बाबतीमध्ये असे बरेच लोक आहेत किंवा त्यांचं म्हणणं आहे की हे एक्स्टिंक्टच आहे मधून तरी कुठून तरी न्यूज येत असते माळ बद्दल बऱ्यापैकी आपण इयरबुकमध्ये पण गोष्टी ज्या काही लास्ट इयर आल्या होत्या त्या कव्हर केलेल्या आहेत आपण इयरबुकचंही रिव्हिजन आजपासून सुरू करूयात त्याच्यानंतर मग आता भारतामध्ये हे कुठं कुठं सापडतं पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा आंध्रा राजस्थान गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काही ठिकाणी हे आयसोलेटेड पॅक पॉकेट्स आहेत रेस्ट्रिक्टेड आहेत आंध्रा गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान राजस्थानचं स्टेट बर्ड सुद्धा आहे दुसरी महत्वाची गोष्ट की याला थ्रेट्स कशामुळं आहे तर हंटिंग फॉर स्पोर्ट्स अँड फूड दोन्ही गोष्टी आहे खेळ म्हणून पण हे होतं आणि त्याला अन्न म्हणून पण वापरलं जातं दुसरं म्हणजे मायनिंग असतील स्टोन क्वारिंग असेल ग्रोथ ऑफ इंडस्ट्री असेल पेस्टिसाईडचा मोठ्या प्रमाणावर होणारा यूज आहे ग्रासलँड कन्व्हर्जन आहे प्रावर प्रोजेक्ट्स आहेत याच्यामुळे त्याच्यानंतर एक्सपान्शन ऑफ रोड्स आहे इलेक्ट्रिसिटी पायलॉन आहे विंड टर्बाईंड आहे सोलर एनर्जी प्रोजेक्ट्स आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे सिम्पली प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्याला कशामुळे प्रॉब्लेम्स असतो किंवा त्याची संख्या कमी होण्यामागं काय रिझन्स आहेत तिच्यातले तुम्हाला एम सिक्युलर रिझन दिले जातील अपेंडिक्स वनमध्ये आहे साईट्सच्या शेड्यूल वनमध्ये आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट टू थाउजंड टू अमेंडमेंट त्याच्यानंतर प्रोजेक्ट ग्रेट इंडियन बसस्टार्ट जर तुम्ही बघितलं तर स्टेट ऑफ राजस्थानमध्ये आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की याचा हा राजस्थानचा स्टेट बर्डसुद्धा आहे प्रोटेक्टेड एरियाज प्रॉमिनेंटली जर तुम्ही बघितले याचे तर डझर्ट नॅशनल पार्क सेंच्युरी राजस्थान आणि रोपापाडू वाईल्ड लाईफ सँच्युरी आंध्र प्रदेश सिम्पली आता याच्यामुळे हेही विचारलं जाऊ शकतं यू पी एस सी प्रिम्समध्ये की रोलापाडू वाईल्ड लाईफ सँक्च्युरी कुठं आहे तर ती आंध्र प्रदेशमध्ये आहे डझर्ट नॅशनल पार्क तर सोपं आहे राजस्थान तर हे आपल्यासाठी महत्त्वाचे बेसिक्स होते त्याच्यानंतर पुढचं आहे आपलं पिंक हेडेड डक आता पिंक हेडेड डक त्याचं डोकं जे आहे ते पिंक कलरचं आहे म्हणून पिंक हेडेड याला क्रिटिकली इंडेंजर आयुष यांनी म्हटलेलं आहे भारतातून एक्स्टिंक्ट आहे आणि साईडच्या अपेंडिक्स वनमध्ये आहे त्याच्यानंतर एकोणावीसशे एकोणपन्नासपासून भारतामध्ये दिसलेलं नाही आहे शाय असतं म्हणजे लाजाळू आहे थोडं सिक्रेटिव्ह आहे मेल्स जे असतात ते डीप पिंक हेड असतं त्याचं आणि नेकपासून आणि त्याच्यामुळेच नर जो असतो त्याचं नेकपासून डोक्यापर्यंतचा भाग हा डार्क पिंक आहे म्हणूनच त्याला पिंक हेडेड डग म्हटलं जातं याचा हॅबिटेट जर तुम्ही बघितलं तर वाटर पूल तो वाटर पूल, हे पूल जे असतात वॉटर पूल्स मार्स स्वॅम्प अशा ठिकाणी दिसतं म्हणजे की फॉरेस्ट अँड ट्रॉल ग्रासलँड एकदम अपोजिट आहे बघा मारढोक आणि पिंक हेडेड डगचं हॅबिटेट कम्प्लिटली अपोजिट आहे ते पाण्याच्या ठिकाणी राहत नाही हे तुम्हाला पाण्याच्या ठिकाणी सापडतं वगैरे याची जी रेंज आहे ती इंडिया बांगलादेश म्यानमार पण भारतात एकोणीसशे एकोणपन्नास नंतर दिसलेलं नाही आहे मॅक्झिमम रेकॉर्ड जे आहेत ते नॉर्थ इस्ट बा मध्ये इंडियाच्या थ्रेड्स जे आहे ते वेटलँड डिग्रेडेशन ऑबियसली आपण वरती बघितलं इरिगेटेड एरियामध्ये आहे जर वेटलँड दिवसेंदिवस त्याचं डिग्रेडेशन होतं याचा अर्थ याच्यासाठी प्रॉब्लेम आहे आणि भारतातून दहा वेटलँड जे आहेत त्या नव्याने रामसारमध्ये गेलेल्या आहेत तर ते एक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आता सध्या भारतामध्ये किती वेटलँड्स आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हंटिंग शिकार त्याच्यानंतर एलियन, एलियन स्पेसिस ज्या असतात तिच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम्स येतो इनव्हिजिव्ह एलियन स्पेसिस मग वॉटर हायन्स जे आहे की इचॉर्निया क्रॅसिप्स त्याच्यामुळे सुद्धा याला प्रॉब्लेम आलेला आहे वेटलँड हॅबिटेट अल्टर केल्या गेल्यामुळे तर हेही लक्षात ठेवा इन्व्हेझिव्ह स्पेसिस त्याच्यानंतर इंडियन चिता हा पण आपल्याकडून एक्स्टिंट झालेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आता हिच्यात एक मेजर इशू आहे की सुप्रीम कोर्टाने सेंटरला अलाव केलेलं आहे की ते आफ्रिकन चित्ता भारताच्या भारतामध्ये आणू शकतात आणि जो जो तिथं सुटेबल त्याच्यासाठीचं सा हॅबिटेट आहे तिथं त्याला आणलं जाईल आता सुप्रीम कोर्टाने हे दिल्यामुळे हे खूप महत्वाचं आहे हा जो प्रोजेक्ट आहे तो नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीतर्फे केला जातो आहे तर हेही लक्षात ठेवा आफ्रिकेमधला जो चित्ता आहे तो ट्रान्सलोकेट होईल इंडियामध्ये नामिबिया या देशामधून आणि नवरादेवी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी जी आहे मध्य प्रदेशची तिथं आणलं जाईल त्याच्यानंतर आता सुद्धा याच्यासाठी नो ऑब्जेक्शन दिलेलं आहे की तुम्ही ट्रान्सलोकेट करू शकता त्याच्यामुळे एक गोष्ट इथं महत्त्वाची आहे की तुम्हाला ट्रान्सलोकेशन करायचं असलं एखाद्या प्राण्याचं तर तुम्हाला आयुसीएनचं सुद्धा नो ऑब्जेक्शन लागतं हे इथून क्लिअर होत आहे त्याच्यानंतर रिइंट्रोडक्शन का करायचं सांगा चला चि ची, चिता संपला आहे आपल्या इथला मग का आणायचं आपण चिता कारण ऑलरेडी असे पण डिबेट झालेले आहेत कोर्टाने पण म्हटलं आहे की जे आहे ते सांभाळता येत नाही नवीन काय तुम्ही आणताय आणि तसा प्रयोग आपला झालेला आहे आपण पेंगवीन आणले होते त्याचं काय केलं आपण ते समोर आहे सगळ्या जगाच्या सो आता ह्याच्यामुळे काय होतं की कम्प्लीट तुमची जी फूड चेन आहे ती फूड चेन डिस्टर्ब होते तुमचं फूड वेब डिस्टर्ब होतं पण ते वेबपेक्षा फूड चेन आणि त्यामुळे तो जो प्राणी आहे तो फूड मध्ये असणं गरजेचं आहे एकदा प्राणी एक्सटेंड झालं ते कम्प्लीट डिस्ट्रॉय होतं चित्ता हा एक ऑनली लार्ज कॉर्निवरस आहे आणि ओव्हर हंटिंग झालेलं आहे त्याचं हिस्टोरिकल टाईम्समध्ये आणि त्याच्यामुळे तो नष्ट झालेला आहे चित्त्याचे तुम्हाला कितीतरी व्हिडिओज आज अवेलेबल आहेत त्याच्यानंतर भारत हा त्याला हे करू शकतो की इकॉनॉमिकली इथिकली सगळ्या गोष्टी इकोलॉजिकली आता रिस्टोर करू शकतो तर मानूयात आपण त्याच्यानंतर चित्ताचे जे, जे फा फॅक्ट आहे तिच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा फॅक्ट आहे की तो म्हणजे वर्ल्डचा फास्टेस्ट लँड मॅमल आहे हा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की जगातला ऑनली स्केली मॅमल कुठला आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल दुसरं म्हणजे एननी याला वर्नुएबल रेड लिस्टमध्ये टाकलेलं आहे आफ्रिकन चिता त्याच्यानंतर आता छत्तीसगड एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये हा शेवटचा आपल्याला दिसला होता भारतामध्ये चित्ता ओके आणि भारतामध्ये एकोणीसशे बावन्नमध्ये याला डिक्लेअर केलं की हा एक्स्टिंक्ट झाला आहे भारतातून एशियाटिक चिता जो आहे त्याला क्रिटिकली इनडेंजर स्पेसिस केलं होतं रेड लिस्टमध्ये आणि तो आजच्या डेटमध्ये फक्त इराणमध्ये आहे पण तिच्यामध्ये त्यांची संख्या खूप कमी वगैरे आहे आपण आफ्रिकेचा ऑप्शन घेतलेला आहे बघा तर एशियाटिक चिता आज त्या डेटमध्ये फक्त इराणमध्ये आहे आणि हे जे वरती व्हर्न्युएबल आहे हा आफ्रिकन चिता आहे तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर चिता रिएन्ट्रडक्शन प्रोग्रॅम जो आहे तो वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादूनला आहे आणि जवळपास दोनशे साठ करोडचा सा चिता रिएन्ट्र सात वर्षापूर्वी त्यांनी दोनशे साठ कोटी रुपयाचा सा हा प्रोजेक्ट होता नवरादे ही मध्य प्रदेशमध्ये सुटेबल हॅबिटेट आहे चित्त्यासाठी आणि तिथं त्याला आणण्यात येणार आहे तर हे आपल्यासाठी क्लिअर आहे आपल्याला नवरादेही माहीत पाहिजे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे रेफरन्सेस जिथून आपल्याला मिळाले ते म्हणजे यू एन सी सी डी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये याची स्थापना झालेली आहे युनायटेड नेशन्स कॉम्बॅक्ट कॉन्फिशन फॉर डव डझर्टिफिकेशन दुसरी महत्वाची गोष्ट आहे की हे एक सोल लिगल बाइंडिंग आहे इंटरनॅशनल ॲग्रीमेंट हे एकमेव आहे की जे लिगली बाइंडिंग आहे आणि एनवायरमेंट आणि लँड मॅनेजमेंट करता जमीन आणि याच्यासाठी ओके okay. याचा जो जन्म झालेला आहे तो रिओ कॉन्फरन्स अजेंडा ट्वेंटी वनमधून आहे ऑनली कन्व्हेन्शन स्ट्रीमिंग फ्रॉम द डायरेक्ट रिकमेंडेशन रिओची जी कॉन्फरन्स झाली होती नाईन्टीन नाईन्टी टू अजेंडा ट्वेंटी वनमधून आलेलं आहे दोन हजार सहा हे जे वर्ष होतं ते इंटरनॅशनल इयर ऑफ डझर्ट अँड डझर्टिफिकेशन म्हणून डिक्लेअर करण्यात आलं होतं तर हे एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे फोकस कशावर करतं ॲरिड सेमी एरिड एरिया असेल ड्राय ह्युमिड एरियाज असेल ड्राय लँड असतील त्याचं कन्झर्वेशन करण्यासाठी एक काम करत असतं आजच्या डेटमध्ये एकशे सत्त्याण्णव देश याच्यासाठी सदस्य आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की एस डी जीचा जो फिफ्टीन नंबरचा गोल आहे तोही याच्याशी कन्सर्न आहे की तो लँड आणि त्याच्याशी हे करतो मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट क्लायमेट चेंज ही नोडल मिनिस्ट्री आहे या कन्व्हेन्शनसाठीची तर एकंदरच सी सी यू एन सी सी डी जी आहे त्याची कॉप फोर्टीन पण भारतात झाली होती आणि त्याच्याकरता हे तीन स्पेसिस आपल्याकरता महत्त्वाच्या आहे स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा आपण अशाच पद्धतीने महत्त्वाच्या गोष्टी कवर करत राहू स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो